एक कोटीहून अधिक मुंबईकरांचं लसीकरण पूर्ण झालंय. 8.5 महिन्यामध्ये मुंबईनं 1 कोटी लसींचा हा टप्पा ओलांडलाय. शनिवारपर्यंत 1,02,39,865 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले. 1 कोटीपैकी 29.33 लाख नागरिकांना दुसरा डोस सुद्धा झालेला आहे. निर्बंध शिथिलतेनंतर गर्दी होऊ लागल्यानं रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसतेय. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्यामध्ये ही रुग्णवाढ झाली आहे. मुंबईमध्ये रविवारी कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीनं 2 महिन्यातला उच्चांक नोंदवलाय आणि सध्या सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्या तर कोरोनाची लक्षणं दिसली तर क्लोज रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाईन राहावं लागणार आहे आणि यासाठी 35,000 अधिक बेड तैनात ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. नागपूरमध्ये रविवारी कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ झाली. नागपूरमध्ये रविवारी 10 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. एकीकडे कोरोनाचा जोर कमी झालाय मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढल्यानं चिंता वाढली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. पूरग्रस्तांच्या मदतीवरून राजू शेट्टींनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे. गुजरातला मदत मिळते मग महाराष्ट्राला का नाही असा सवाल राजू शेट्टींनी केलाय. पूरनियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करायला हव्यात असंही ते म्हणाले. आज दुपारी 3 वाजता वर्षा बंगल्यावर राजू शेट्टी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. सणासुदीमध्ये शेंगदाण्याला मागणी वाढत असताना दर मात्र चांगलेच कडाडलेत. आठवडाभरामध्ये शेंगदाण्याच्या दरामध्ये किलोमागे जवळपास 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. मुळातच भुईमुगाची लागवड यंदा कमी झाली आहे आणि मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी होत असल्यानं दरात वाढ होती आहे. नव्या हंगामातील शेंगदाण्याची आवक नियमित होईपर्यंत ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. पाच गणपती स्पेशल ट्रेन्सना अतिरिक्त डबे आता जोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेकडून यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेकडून सप्टेंबर महिन्यामध्ये 10 ट्रेनच्या 42 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत आणि या ट्रेन्स वांद्रे तसंच मुंबई सेंट्रल या स्थानकामधून मडगाव, सुरतकल आणि कुडाळ दरम्यान चालवण्यात येतील. निफाड शहरातल्या शांतीनगर चौफलीवर खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय. या खड्ड्यांमुळे निफाड शहरातल्या नागरिकांसह औरंगाबाद नाशिक महामार्गाच्या वाहनचालकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय. खड्डे बुजवले गेले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडच्या कामाला आता वेग आलाय. प्रियदर्शनी पार्कपासून सुरू झालेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यांना आता बाबुलनाथ क्रॉस केलेला आहे आणि हा बोगदा आता तिलाचंद गार्डनपर्यंत पोहोचलाय. दोन मोठ्या बोगद्यांपैकी प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या पहिल्या बोगद्याचं 1 किलोमीटरपर्यंतचं काम पूर्ण झालंय. डोंबिवलीतल्या कोपर पुलाचं सर्व काम पूर्ण झालं आहे आणि या पुलाचं मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दुपारी 1 वाजता हे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे त्यामुळे डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा प्रश्न आता त्यांचा मिटणार आहे. रेल्वे स्थानकावरची वायफाय सुविधा बंद होणार आहे. भारत सरकारनं हा प्रोजेक्ट कॉस्ट इफेक्टिव्ह नसल्याचं कारण देत तो गुंडाळलाय. रेल्वे गाडीमध्ये त्यामुळे वायफाय सुविधा देण्याचा प्रस्तावही थांबवला आहे. शासनाकडून कुठलीही सवलत जाहीर झालेली नसताना ऑगस्ट महिन्यामध्ये घरांची चांगली विक्री झाली आहे. मुंबईमध्ये घर विक्री व्यवहारांच्या 6,784 नोंदी झाल्यात आणि त्यापैकी 6,241 नोंदी या नव्या घर विक्रीच्या आहेत. दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर शासनानं मुद्रांक सवलत दिली तर पुन्हा घर विक्रीच्या विक्रमी व्यवहाराची नोंद होऊ शकते. विदर्भातील झाडीपट्टी इथं बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शेतकरी आपल्या बैलजोडीला पानानं खांद्याला हळद लावतात. बैलजोडीला पंचपक्वानांचा यावेळी नैवेद्य दाखवला जातो तर मोहाचं बोंड तयार केले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाईंच्या 362वी पुण्यतिथीनिमित्तानं समाधीस्थळी स्वच्छता करून पूजा अर्चा करण्यात आली. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळी शिवशंभू प्रतिष्ठान आणि 12 मावळ संघटनेनं ही स्वच्छता केली. यावेळी रामराजे निंबाळकर उपस्थित होते.
श्रावणातल्या अखेरच्या सोमवारनिमित्तानं देवाच्या आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांनी भगवान शंकराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. अखेरचा श्रावणी सोमवार असल्यामुळे अतिशय सुंदर अशी ही सजावट करण्यात आली आहे. श्रावण महिन्यातील आज पाचवा आणि शेवटचा सोमवार आहे आणि यानिमित्तानं शैव आणि वैष्णवांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली. श्रावणी सोमवारनिमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आलंय. श्री विठ्ठल गाभारा रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेले अफगाणी विद्यार्थी व्हिसाची मुदत संपल्यानं आता अडचणीत आलेत. सध्या पुण्यामध्ये असलेल्या या अफगाणी विद्यार्थ्यांपैकी जवळपास 100 अधिक विद्यार्थ्यांची व्हिसाची मुदत आता संपली आहे. शिष्यवृत्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची, व्हिसाची मुदत वाढवून देण्याची मागणी त्यामुळे करण्यात येते. सह्याद्रीची उंची म्हणजे